संगीतकारांना संगीताचा आनंद मिळतो, भक्तांना भक्तीचा आनंद मिळतो. व्यवस्थापनाच्या अंगाने पाहिलं गेलं तर फार मोठं चॅलेंज आपल्यासमोर वारी आहे. एवढं व्यवस्थापन कसं करतात? कारण आज एखाद्या छोट्याशा 10-15-20 हजाराच्या खेड्यावरती एकदम 3-4 लाखाचा समाज येऊन थांबतो आणि अख्खं गाव रात्री वसवतो. रात्री ते सगळे आणि पुन्हा सकाळी ते गाव उचललं जातं. हां, शक्ती आहे. हे सगळं गाव उचललं जातं आणि पुन्हा दुसऱ्या गावी. व्यवस्थापन काय थोडं, या लोकांचं जेवण आहे, तंबू आहे, राहण्याची व्यवस्था आहे, प्रातर्विधी, सगळी व्यवस्था. म्हणजे व्यवस्थापनात किती कौशल्य असावं लागेल, किती छोटे, थोड्या वेळ जरी विलंब झाला तरी ट्रक पुढे जातील, जेवण राहील, म्हणजे किती स्किलफुली काम करलं. म्हणजे आपण यासुद्धा अंगाने बारीकडे पाहणं फार गरजेचं आहे. आणि सर, युवकांनी सामाजिक भूमिकेतून वारीकडे कसं पाहावं याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण की आजच्या युवकाला तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आता लोकांना असं वाटेल की वारी म्हणजे ते खेडेगावाचे मळकट कळकट कपडे घालणारे माणसं वारीत जातात, आपण त्याला कशाला जायचं वगैरे, असं नाही आहे. स्वतःच्या जीवनाला परावर्तित करणारा, बदलून टाकणारा हा जीवनाचा प्रवाह आहे. आपण आपल्याला बदललं गेलं पाहिजे. संत विचाराने आपण बदललं गेलं पाहिजे. त्यामुळे आपण या युवकांना माझं नेहमी सांगणं आहे की ही ज्ञानोबा तुकोबांची केवढी मोठी परंपरा या महाराष्ट्राला मिळाली. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि तुकोबारा निश्वास आहे आणि आपण त्या परंपरेत आहोत. इथे मानवी मूल्य आहेत, इथे मानवता आहे, इथे माणुसकी आहे, इथं जीवन जगण्यातला आनंद आहे. कित्येकांच्या जीवनामध्ये वैफल्य येतं आणि दुःखाचे प्रसंग येतात, पण त्या दुःखावर मात करण्याची आणि प्रतिकूलतेला, म्हणजे युवकांना माझं असं सांगणं आहे, आपद्ग्रस्तांना सांगणं आहे, दुःखाने पडलेल्या माणसांना सांगणं आहे, खरं म्हणजे सगळ्यांच्या दुःखाने दुःखाच्या वेदना शमवण्याचं सामर्थ्यच पंढरीचा पांडुरंग आहे. त्यामुळे प्रत्येकाने जेव्हा या सगळ्या लोकांनी प्रतिकूलतेला अनुकूल बनवायचं आणि प्रतिकूलतेला आपल्या जीवनाचा शिल्पकार बनवायचं आहे, ज्याला कळतं त्याला वारी कळते. आणि मग आपल्या जीवनामध्ये आज या संपूर्ण याच्यामध्ये आपल्या जीवनाला आपण बदलू शकतो. आपण जीवनाचा आनंदयात्री होऊ शकतो. आपल्या आपल्या आनंदाचं विश्व उभं करू शकतो. आपण स्वतःच्या सामर्थ्यावरती, या प्रतिकूलतेवरती सुद्धा स्वतःचं स्वतंत्र विश्व, हे सामर्थ्य, आत्मविश्वास येण्यासाठी आजच्या युवकांनी एकदा तरी वारीमध्ये यावं. दुसरी गोष्ट, समाजामध्ये आपण कोण आहोत, मी कोण, याची ओळख करण्यासाठी वारीमध्ये यावं. म्हणजे परमेश्वराची ओळख होती की नाही तो भाग वेगळा, पण स्वतःची ओळख तरी किमान व्हावी की मी कोण आहे, तेवढ्याच वर तरी वारीमध्ये यावं. आणि ह्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे, ह्या सगळ्याचं आज हरवलेलं रूप जे आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की हे पुन्हा कुठंतरी इथं निर्माण होणं गरजेचं आहे. तेव्हा ही सगळी सामाजिक मूल्य जर आपल्याला अनुभवायची असेल तर युवकांनी बारीमध्ये यावं आणि याची अनुभूती घ्यावी. ह्या सगळ्या भूमिकेतून स्वतःच्या जीवनाचा आनंदयात्री होण्यासाठी तरी युवकांनी वारीमध्ये यावं अशी माझ्या सगळ्या युवकांना एक नम्र विनंती आहे, आवाहन आहे. शक्ती ही देवता, जनोहो शक्ती ही देवता, द्विविधा झाली अंतर्बाह्या एकपरी तत्वता, अनंत रूपे घेऊन आली तारा या भक्ता, शक्ती ही देवता. वारी ही एक शक्ती आहे, वारी ही एक एकात्मता आहे आणि एकीचं स्वरूप, एकी हेच बळ, हेच आपल्याला वारीतून दिसून येतं. सगळे वारकरी कुठल्याही जातीभेद न बाळता एकत्र वारीत येतात आणि त्या पांडुरंगाच्या नामामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होतात, हेच आपल्याला सांगितलं देखणे सरांनी. धन्यवाद सर. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीस नामा, पुणे.